हॅलो फ्रेंड्स बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज सात जून आहे आणि आजची स्ट्रॅटेजीबद्दल हा व्हिडिओ असणार आहे स्ट्रॅटेजीला आज अपलोड करायला बराच उशीर झाला आहे बरोबर जरा आईची हेल्थ खराब असल्यामुळं थोडासा वेळ झाला आहे आज बट तुम्ही व्यवस्थित स्टडी करा व्यवस्थित ॲडजस्ट करा आणि आजचे टॉपिक आणि त्याच्यावरचे काय असणार आहेत क्वेश्चन्स असणार आहेत बरोबर आजचा टॉपिक काय आहे पहिला जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स आणि दुसरा टॉपिक काय आहे तुमचा बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस अँड ॲप्लिकेशन तर हा टॉपिक असणार आहे आजचा हे दोन टॉपिक आहेत आजचे आपले आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये मी ऑलरेडी जे तुम्हाला ॲप दिले क्वेश्चन पेपर बायोलॉजी क्वेश्चन बँक असं आहे ते जे पहिलं ॲप असणार आहे ते त्याच्यामधले आज क्वेश्चन्स सोडवायचे आहेत तुम्हाला आणि बघा भरपूर सारे क्वेश्चन्स सा आहेत पण तुम्हाला माहिती आहे ते ॲप कसं आहे बाळानो थोडंसं नीट ओरिएंटेड ॲप आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जेनेटिक बेसिस आणि क्रोमोझोमल बेसिस किंवा हां ते तर ते दोन टॉपिक एकत्रच आहेत मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधले फक्त पहिले ब्याऐंशी एटी टू फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचे ते आहेत जेनेटिक बेसिसवरती आणि त्र्याऐंशीपासूनचे पासूनचे बेसिसवरती इथून पुढचे तुम्हाला आता या टॉपिकच्या रिव्हिजनला सोडवायचे नाहीत मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲपची लिंक सुद्धा मिळणार आहे त्याच्यामध्ये हां टॉपिकचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हेरिडिटी अँड व्हॅरिएशन त्याच्यामध्ये टॉपिकचं नाव काय आहे बाळांनो हेरिडिटी अँड व्हॅरिएशन या टॉपिकमधले पहिले ब्याऐंशी क्वेश्चन्स आहेत ते जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्सवरती ते व्यवस्थित सॉल्व करायचे तुम्हाला प्लस आपण सुद्धा त्याच्यावरती मॉक टेस्ट घेतलेली त्याची पण मी लिंक देईन मी स्वतः बनवलेली मॉक टेस्ट आहे त्याच्यामध्ये ती सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये सोळा बऱ्यापैकी ते क्वेश्चन्स तुम्हाला मॅच झालेले दिसतील कारण मी तेवढे टफनेस लेवलचे ते, लेवल ते बनवले होते तशा प्रकारचे होते किंवा अगदी तुम्हाला काय काय सिमिलरसुद्धा सुद्धा दिसतील त्याच्यानंतर तुम्हाला मी कशाची लिंक देणार जेने आहे जेनेटिक बेसिस ऑफ मोनो हायब्रिड क्रॉस आहे तुमचा हायब्रिड क्रॉस आहे सगळ्यावरचे लेक्चर्स प्लस आपण याच्यामध्ये काय घेतले सी क्यूज याच्यामध्ये आपण कव्हर केलेत तर ते सगळे सी क्यूज तुम्हाला तिथे मिळतील लिंक दिलेली असेल दिले मी ज्यांचं जेनेटिक्स क्लिअर नाही त्यांनी पटापट ते रिव्हिजन फास्ट थोडासा व्हिडिओ फास्ट करून बघा मी ऑलरेडीज फास्ट बोलते त्याच्यात पण थोडा वन पॉईंट टू फायव्ह जरी एक्स असा जरी फास्ट केला तरी तुम्हाला ते जमून जा जाईल फास्ट रिव्हिजन होईल तर ते व्यवस्थित आहे का त्याच्यानंतर येतोय तुमचा बायोटेक्नॉलॉजी प्रोसेसिंग ऍप्लिकेशन टॉपिक याच्यासाठी मात्र मी आज नवीन ॲप देणार आहे बायोलॉजी एमसी क्यूब म्हणून बायोलॉजी एमसी क्यूब असं ॲप असणार आहे ग्रीन कलरचं तुम्हाला हे असेल ते लॉग इन वगैरे ते सगळं काय असेल ते नॉर्मल करून घ्या त्याच्यामध्ये बघा टॉपिक वाईज टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये दिलेत कशाच्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स दिले तुम्हाला टेस्टच्या फॉर्मॅट म्हणजे तुम्हाला तिथं टेस्ट सोडवल्यासारखं फील येईल तर तो एक बेटर ऑप्शन राहील तुमच्यासाठी याच्यामध्ये या टॉपिक वरती या ॲपमध्ये तुम्हाला फिफ्टी फोर क्वेश्चन्स आणि एवढ्या छोट्या टॉपिकला फिफ्टी फोर क्वेश्चन्स सफिशियंट आहेत याच्यामध्ये पण एटी टू क्वेश्चन्स सफिशियंट आहेत कारण तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातील तर हे सगळं व्यवस्थित सोडवा रिवाईज व्यवस्थित करा काही डाऊट आल्यास मला विचारा आणि याचेसुद्धा मी व्हिडिओज आपले आपण जे घेतलेले व्हिडिओज आहेत आणि त्याची लिंक ती सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन आता एक इश्यू आहे की काल आपण मॉक टेस्ट घेतली बऱ्याचदा बघा ती ॲक्च्युली मॉक टेस्ट सबमिट होत नव्हती बरोबर की नाही पण क्वेश्चन्स तर सोडवता आले सबमिट होत नव्हती एक दोनच दिवसात मी तुम्हाला अजून मॉक टेस्ट देईन मला वाटतं उद्या किंवा परवा परवा उद्या तर नाही होणार परवा मी तुम्हाला मॉक टेस्टची एक लिंक देईन ज्याच्यामध्ये तुम्हाला सबमिटसुद्धा करता येईल तुमचं स्कोअरसुद्धा काढता येईल तर ती मॉक टेस्ट तुम्ही सोडवा आणि त्याच्यानंतर अॅनालिसिस करा प्रत्येक टेस्टनंतर बांधणं अॅनालिसिस खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी हाऊ टू इनक्रीज स्कोअर इन मॉक टेस्ट हा व्हिडिओ मी बनवला आहे तो ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तोसुद्धा बघा तोसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन सो व्यवस्थित सोडवा बेस्ट ऑफ लक Thank you.